मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळाले. वडील खुशीने मार्कशीट न्याहाळत आपल्या पत्नीला म्हणाले, अगं छान खीर बनव, तुझ्या लाडक्याला 90% मार्क्स मिळालेत शालांत परीक्षेत. आई किचन मधून पळत पळत येत म्हणाली, बघूया मला दाखवा. इतक्यात मुलगा पटकन बोलला, बाबा तिला कुठे रिझल्ट दाखवताय, तिला काही लिहिता वाचता येतं का, अशिक्षित आहे ती. भरल्या डोळ्याने पदर पुसत आई खीर बनवायला निघून गेली. ही गोष्ट वडिलांना लगेच लक्षात आली. मग ते मुलाच्या संवादात भर टाकून म्हणाले, हो रे ते पण खरंच आहे, तू पोटात असताना तिला दूध बिलकुल आवडत नसताना तू सदृढ व्हावास म्हणून 9 महिने ती रोज दूध पित होती, कारण अशिक्षित होती ना ती. तुला सकाळी 7 वाजता शाळेत जावं लागायचं, म्हणजे स्वतः सकाळी 5 वाजता उठून तुझ्या आवडीचा नाश्ता आणि डबा बनवायची, कारण अशिक्षित होती ना ती. तू रात्री अभ्यास करता करता झोपून जायचा, तेव्हा येऊन ती तुझी वह्या पुस्तकं बरोबर भरून तुझ्या अंगावर पांघरून घालून नंतर झोपायची, कारण अशिक्षित होती ना ती. तू लहानपणी बहुतेक वेळा आजारी असायचास, तेव्हा रात्र रात्र जागून ती परत सकाळी तिची कामं चोख करायची, कारण अशिक्षित होती ना ती. तुला ब्रँडेड कपडे घेऊन द्या म्हणून माझ्या मागे लागायची आणि स्वतः मात्र एकाच साडीवर वर्ष घालवायची, कारण अशिक्षित होती ना ती. बाळात चांगली शिकलेली लोक पहिला स्वतःचा स्वार्थ आणि मतलब बघतात, पण तुझ्या आईने आजवर कधीच तो बघितला नाही, कारण अशिक्षित आहे ना ती. ती जेवण बनवून आपल्याला वाढता वाढता कधी कधी स्वतः जेवायचं विसरून जायची, म्हणून मी अभिमानाने सांगतो की तुझी आई अशिक्षित आहे. हे सगळं ऐकून मुलगा रडत रडत आईला बिलगून बोलला, आई मी तर फक्त पेपरवर 90% मार्क मिळवलेत, पण माझ्या आयुष्याला 100% बनवणारी तू पहिली शिक्षक आहेस, आणि त्या शिक्षकांची मुलं 90% मार्क मिळवतात त्या शिक्षकांकडे किती ज्ञान असेल ह्याचा मी कधी विचारच केला नाही. आई आज मला 90% मार्क्स मिळवून पण मी अशिक्षित आहे, आणि तुझ्याकडे PhD पण वरची डिग्री आहे, कारण मी आज माझ्या आईच्या रूपात डॉक्टर, शिक्षक, वकील, माझे कपडे शिवणारी, ड्रेस डिझायनर, बेस्ट कुक ह्या सगळ्यांचं दर्शन घेतलंय. मित्रांनो, प्रत्येक मुला मुलीने जे आई वडिलांचा अपमान करतात, पाण उतारा करतात, शुल्लक कारणावरून रागवतात, त्यांनी विचार करावा त्यांच्यासाठी काय काय सोसलंय आई वडिलांनी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.